नमस्कार, मी अरविंद आरकडे, सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 1 एप्रिल सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. श्रीरामपूर पंचायत समितीच्या सदस्य डॉक्टर वंदना मुरकडे यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गटनेतेपदाच्या मान्यता देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास आव्हान देणारी पंचायत समितीची सभापती संगीता शिंदे यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच फेटाळली आहे, अशी माहिती डॉक्टर वंदना मुरकडे यांचे वकील ॲडव्होकेट राहुल करपे यांनी दिली आहे. श्रीरामपूर पंचायत समिती 2017 झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संगीता शिंदे व वंदना मुरकडे यांच्यासह 4 सदस्य निवडून आले होते, तर विरोधी पक्षांचे 4 सदस्य निवडून आले होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील कोविड केअर सेंटरची उभारणी, तेथील व्यवस्था, औषधांची उपलब्धता याबाबत दक्षता घ्यावी. यापुढे जिल्ह्यात बाधित आलेला कोणताही रुग्णास होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली जाणार नाही. त्यांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाने नवा उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या बुधवारी नोंदवली गेली असून 1680 जणांना कोरोनाच्या संसर्गाचे निदान झाले आहे, तर 1338 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आता उपचार सुरू असणाऱ्यांची रुग्णसंख्या 6714 इतकी झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक 433 रुग्ण आढळले. त्या खालोखाल राहता, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव आणि कर्जत तालुक्यात रुग्णसंख्या 100 पुढे गेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून श्रीरामपूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवा ही मागणी प्रलंबित असताना काल काही शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या पहाटे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अचानक अश्वारूढ पुतळा बसवला, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पोलीस प्रशासनाला कळताच त्यांनी तातडीने पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सकाळीच हा पुतळा या ठिकाणून हलवून सुरक्षित ठिकाणी रवाना केला. या तत्परतेने शहरात शिवजयंती दिवशी कोणताही तणाव झाला नाही. जिल्ह्यात वन नेशन वन रेशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पर राज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील लोकांनाही आता गाव, तालुका, जिल्ह्यातील कोणत्याही रेशन धान्य दुकानातून आपले धान्य खरेदी करता येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. पर राज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात आपले गाव सोडून इतर तालुक्यात जिल्ह्यात कामाला जात असतात, त्यांना त्या ठिकाणी धान्य घेता येणार आहेत. मात्र संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहेत, त्यानुसार किती धान्य देय आहेत, तेवढंच धान्य संबंधितांना दिलं जाणार आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.